ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढची बातमी आहे, भिवंडी शहराला दररोज 2 MLD पाणी पुरवठा करणाऱ्या वऱ्हाडा तलावाची दुरवस्था झाली होती आणि या तलावातील पाण्यावर हिरव्या रंगाचा तवंग आल्याचं आणि तलावामध्ये सांडपाणी सोडलं जात असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. न्यूज 18 लोकमतनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर त्याची दखल भिवंडीचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मनोज काटेकर यांनी घेतली आणि त्यांच्या पुढाकारानं कामतघर परिसरातील नागरिकांनी तलावाची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली. छोट्या बोटी घेऊन तलावातील घाण काढून साफसफाई मोहीम राबवण्यात आली. या तलावाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला. जम्मू काश्मीरच्या दोडा भागामध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे अनेक हायवे सोबतच छोटे रस्ते सुद्धा बंद करण्यात आलेत. रस्त्यावरती बर्फ साचल्यानं हा बर्फ आता JCB च्या माध्यमातून हटवला जातोय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा रस्ता पूर्णपणे झाकला गेलाय बर्फानं आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी म्हणून हा रस्त्यावरती साचलेला बर्फ जम्मू काश्मीरच्या दोडा या भागामध्ये JCB च्या मदतीनं हटवला जातोय. या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.